मिरज मध्ये महापालिका आपत्ती व्यवस्थापनाकडून पूर आपत्ती बचाव कार्य प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये नाले सफाई ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बैठक घेणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सुरेशी यांनी दिली आहे. आज मिरज कृष्णा घाट इथं महापालिका आपत्ती व्यवस्थापनातर्फे पूर आपत्ती बचाव कार्य प्रात्यक्षिक पार पडले. 2019 आलेल्या महापुरानं सांगली मिरज कृष्णा नदी काठाला राहणाऱ्या नागरिकांचं हाल झालं होतं. याचा अनुभव घेता महापालिका प्रशासन आज पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सज्ज असल्याचं महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाकडून बचाव कार्य करण्यास लागणाऱ्या बोटी लाईफगार्ड जॅकेट कृष्णा नदी पात्रात उतरून प्रात्यक्षिक घेण्यात आली. पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला बोटीच्या सहाय्यानं बचाव कार्य कसं करावं याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. महापौर आणि नगरसेवकांनी बोटीतून फेरफटका मारून बोटीची चाचणी घेतली असून यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांच्यासोबत इतर नगरसेवक उपस्थित होते. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बचाव कार्य करण्यास महापालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज असल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली असून लवकरच बैठक घेऊन ड्रेनेज व्यवस्थाही सुरळीत करणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सुरेशी यांनी दिली आहे. घाटमध्ये आज आपण इथं आपत्तीकालीन जे व्यवस्थापनाच्या अंतर्गत जे पुराच्या दरम्यान जे प्रशिक्षण द्यायला पाहिजे आपल्या जे फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि आपली जे इथं नाव आहेत किंवा बाकीची काही यंत्रणा आहे ते सुसज्ज आहे का नाही हे बघण्यासाठी आज आम्ही इथं प्रात्यक्षिक घेतलं. 4 दिवसापूर्वी आम्ही सांगलीतल्या ज्या बोटी आहेत त्याचंही प्रात्यक्षिक घेतलं. आमचा उद्देश याचा एवढाच आहे की येणाऱ्या पुराला च्या दरम्यान मागच्या 2019 दरम्यान काही अडचणी आल्या त्या दूर करून पुन्हा आपण आपली यंत्रणा महापालिकेची सज्ज ठेवायच्या दृष्टीनं आम्ही तर प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2-3 दिवसात मिरजेतल्या पण नगरसेवकांची मिटिंग लावून त्या पूर भागातल्या पट्ट्यातील काय मागच्या वेळेला अडचणी आल्या त्या अडचणी दूर करून प्रशासनाला त्या पद्धतीने आदेश देऊन आपल्याला पुढची कारवाई करायला लागणार आहे. त्यासाठी आहे प्रशिक्षणाचा एक आपण इथं भाग आज इथं केलेला. पुरानंतर इथली जी ड्रेनेज योजना ही व्यवस्था ही जुनी आहे, 40-50 वर्षापूर्वीची ड्रेनेज योजना आहे. तर त्याच्याबद्दल आता नवीन योजना चालू आहे, त्या संदर्भातही सोमवारी 4 वाजता संबंधित सर्व नगरसेवकांची मीटिंग आम्ही आयोजित करतो आहे आणि त्यात नक्की काय भूमिका घ्यायची आहे किंवा नवीन ड्रेनेज योजना आहे त्याबरोबर ही जी जुनी योजना आहे त्याच्यासाठी काय वेगाने ती लागतो का, त्यासाठी काय करायला लागेल ते प्रशासनाचा अहवाल घेऊन त्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार आहोत. आवश्यक आहे रेस्क्यू करण्यासाठी ते परिपूर्ण आम्ही घेतलेलं आहे. आणि 2019 अनुभव पाहता इतर म्हणजे लोकांचे स्थलांतर करण्यासाठी ज्या याद्या किती लोक स्थलांतरित होऊ शकतील याबाबतची सगळी आकडेवारी आम्ही व्यवस्थापन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे जरी एखाद्या वेळेस आपल्याला ह्या पुराला सामोरे जायची वेळ आली तर महानगरपालिका कुठेही कमी पडणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.